तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी आणि हरभऱ्याच्या डाळीची चटणी अशा दोन रेसिपी पाहणार आहोत। तर हे पितृपक्षातील दोन्ही रेसिपी आहेत। तर पहिल्यांदा आपण कारल्याची भाजी पाहूया। त्याच्यासाठी कारले असे घेतलेले, आता आपण हे तुकड्यांमध्ये कारले सर्व चिरून घेणार आहे। आणि हा बियांचा भाग मधला काढून घ्यायचा आहे असा, आणि ह्याचे तुकडे करून घ्यायचे। तर हे अशा प्रकारे तुकड्यांमध्ये कारलं मी चिरून घेतलेलं आहे। तर नंतर एक कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि त्याच्यात हे कारल्याचे तुकडे, अर्धी वाटी पाणी आणि एक चमचा चिंच घालून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याला। तर हे अशा प्रकारे मी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि कुकरचा डबा खाली काढून घेतलेला आहे। नंतर आपण त्याच्यातली जी शिजलेली चिंच होती त्याचा आंबटपणा कारल्यात उतरलेला आहे, तर ती चिंच आपण साईडला काढून ठेवणार आहे। आणि नंतर आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि पहिल्यांदा आपण हरभऱ्याच्या डाळीच्या चटणीसाठी लागणारी फोडणी आहे ती बनवून घेणार आहे। तर कढईत एक चमचा तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकलेले, पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत, पाव चमचा हळद टाकलेली। तर ही तयार झालेली फोडणी आपण एका वाटीत काढून ठेवणार आहे, नंतर ही हरभऱ्याच्या डाळीच्या चटणीला वापरणार आहे। आता त्याच कढईत मी नंतर 1.5 चमचा तेल टाकलेले कारल्याच्या भाजीसाठी आणि 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे, पाव चमचा हिंग आणि 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे। आणि आता ही 1/2 चमचा हळद पण टाकलेली आहे। लसूण आणि कांद्याचा वापर न करताच ह्या भाज्या तयार केल्या जात आहेत। नंतर आपण हे कारलं शिजलेलं टाकून घेणार आहे ह्या फोडणीत, थोडंसं हलवून घ्यायचं आहे। नंतर तिळाचं कूट अर्धी वाटी घालायचे आणि 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, 1.5 चमचा गुळ घालायचा आहे। गुळामुळं कारल्याचा कडसरपणा लागत नाही आहे। नंतर 1/2 चमचा लाल तिखट टाकायचे आणि 1/2 चमचा धनेजिरे पूड टाकलेले आणि 1/2 चमचा घरगुती काळा मसाला टाकून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलेले आणि अगदी 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून परत एकदा हे मिश्रण हलवून घेतलेले। तर कारलं शिजवून घेतल्यामुळं ही पटकन भाजी तयार होती आणि घरगुती काळ्या मसाल्याचा वापर, त्याच्यातही कांदा लसूणचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळं ही अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होती। नंतर आपण आता हरभऱ्याच्या डाळीची चटणी पाहूया। त्याच्यासाठी 4 तास हरभऱ्याची डाळ भिजत घालून घेतलेली आहे। 1 वाटी डाळ आहे, 2 चमचे आल्याचे तुकडे आहेत, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि त्याच्यात आपण हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची। ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 2-3 पाण्यांनी धुवून घेऊन नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेली आहे। तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 1 चमचा जिरे टाकलेले, 1.5 चमचा आल्याचे तुकडे टाकलेले। आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून आणायचे, फाईन पेस्ट बनवायची नाही आहे। तर ही अशा प्रकारे मी फिरवून आणलेले आहे। आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचे हे मिश्रण। तर हे मिश्रण असं काढून घेतले, नंतर आपण त्याच्यात 2 चमचे दही घालून घ्यायचे।
आणि ही तयार केलेली फोडणी पण घालून घ्यायची जी आपण साईडला काढून ठेवली होती. नंतर छान मिक्स करून घ्यायचे हे आणि दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर ती घालून घ्यायची. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आपण. तर अतिशय टेस्टी अशी ही चटणी तयार होती. एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेतलेली आहे आणि कोथिंबीरीने गार्निश केलेली आहे. तर तुम्ही ही दोन्ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.